नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टी सी एस आय बी एस पॅटर्नद्वारे ज्या काही येणाऱ्या आपल्या पर्ज परीक्षा होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे लक्षात ठेवा आपण चालू घडामोडी दोन हजार तेवीसवर वर आधारित जवळपास पंधरा प्रश्न हे प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हा जो आहे हा आपला सातवा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण जवळपास करंट अफेअर्सवरती सहा व्हिडिओ घेतलेले आहेत पहा त्याचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तसेच मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ही मोफतमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीचे दररोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जागतिक पृथ्वी दिन दोन हजार बावीसची थीम काय होती कारण यामध्ये पहा मित्रांनो आपण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा ह्या पूर्ण वर्षाचे करंट अफेअर्स घेत आहोत जेणेकरून आपलं सराव जे आहे हा जास्त होईल या ठिकाणी प्रश्न आहे की जागतिक पृथ्वी दिवस दोन हजार बावीस ची थीम काय होती थी। आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर आलं तर कमेंट करून आपण उत्तर देऊ शकता म्हणजे आपलं एक प्रकारे रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा लक्षात ठेवा दोन हजार बावीसचा जो पृथ्वी दिन झाला तर त्याची थीम होती आपल्या गृहावर म्हणजेच आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असणार आहे आणि मित्रांनो यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत तर ते पॉइंट्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत तर यामध्ये पहा पहिला पॉईंट आहे जागतिक पृथ्वी दिन दोन हजार बावीसची थीम होती आमच्या ग्रहात गुंतवणूक करा किंवा गुंतवणूक आहे या ठिकाणी पहा थीम आपल्याला आपले आरोग्य आपले कुटुंब आपल्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी या ग्रहावरती एकत्र येण्यासाठी गुंतवणूक करण्याचं प्रोत्साहित करते लक्षात ठेवा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आणि गेल्या वर्षी दोन हजार एकवीस म्हणजे पहा दोन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जो एक्कावन्नावा वसुंधरा दिवस झाला वसुंधरा दिन जो होता रेस्टोर अवर अर्थ या ती मूर्ती तो साजरा करण्यात आलेला होता लक्षात ठेवा आणि पाठीमाग दोन हजार बावीसला ला झालेला जो आहे तो बावन्नवा आहे जो दोन हजार तेवीसला ला होईल तो त्रेपन्ना असणार आहे आणि दोन हजार एकवीस एक एक मध्ये एक्कावन्न झालेला आहे पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा हे जे आहे हे जागतिक पृथ्वी दिन दोन हजार बावीसचं अतिम होती मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशामध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय याच्या आंतरराष्ट्रीय शाखेने निओपे टर्मिनल्सवर भीम यू पी आय लॉन्च केल्याची घोषणा केलेली आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा यामध्ये आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी तयार होतात तर पहिला प्रश्न आहे की कोणता देश आहे की त्यामध्ये एन पी सी आय लक्षात ठेवा एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या आंतरराष्ट्रीय शाखा जी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय जी ब्रँच आहे तर त्या ब्रँचने कोणत्या ठिकाणी निओपे टर्मिनल्स वरती कोणता आहे तर भीम यूपीआय जे आहे ते लॉन्च केलं आहे आपल्याला तो देश सांगायचा आहे कमेंट करून उत्तर देऊ शकता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर यू ए ई पहा यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे यांनी केलेला आहे लक्षात ठेवा याविषयी आपण महत्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत तर पहा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयच्या च्या आंतरराष्ट्रीय शाखेने माहिती दिली आहे की यू ए मधील न्यू पे टर्मिनल्सवरती भीम आय जे आहे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे तर भारतीय प्रवासी आता यू एच्या दुकानात आय वापरू शकणार आहेत लक्षात ठेवा ए ई युनायटेड अरब अमिराट्स लक्षात ठेवा म्हणजे एमिरेट्स हे जो आहे हा यु एईचा फॉर्म आहे लक्षात ठेवा यू ए संयुक्त अरब अमिराती म्हणजे पहा आपण त्याला एक प्रकारे आपण आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दुबई असं म्हणतो आणि गेल्या वर्षी एन पी सी आयने ने सोबत एक भागीदारी केली होती ज्यामध्ये सिंगापूर आणि भूतानमध्ये भारतीय आधीच आय देखील वापरत आहेत सिंगापूर आणि भूतानमध्ये यानंतर आहे पहा यू ए लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि याच प्रश्नाला आपण साहजिक असणारे म्हणजे सारखे असणारे सामाजिक जे, सा, जे दिनविशेष आहेत ते देखील आपण डीपमध्ये घेतलेले आहेत त्याचाही व्हिडिओ जो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ पाहू शकता त्यापूर्वी हा जो प्रश्न आहे पहा जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बावीस एप्रिल लक्षात ठेवा मित्रांनो बावीस एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो का केला जातो तर यावर काही महत्वाचे पॉईंट्स आहेत पहा पृथ्वी द्विन त्यालाच वसुंधरा दिन म्हटलं जातं की जो दरवर्षी बावीस एप्रिल रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो यावर आपल्याला प्रश्न महत्वाचा ठेवा कधी कधी जर वसुंधरा दिन जर विचारलं नाही तर आपल्याला जागतिक पृथ्वी दिन किंवा जागतिक पृथ्वी दिवस विचारलं जातं आणि तो असतो पहा बावीस एप्रिल या दिवशी तसेच पहा पृथ्वी आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा उद्देशाने लोकांना जागरूक करण्यासाठी वसुंधरा दिन जो आहे हा साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो तर वसुंधरा दिन जो आहे किंवा पृथ्वी दिवस जो आहे तो का साजरा केला जातो तर जो आपला ग्रह आहे पृथ्वी आणि त्याच्यावरचे जे काही पर्यावरण आहे याचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने लोकांना काही माहिती देणं किंवा लोकांना थोडंसं जागृत करणं यासाठी वसुंधरा दिन जो आहे हा साजरा केला जातो आणि एकोणीसशे सत्तर या वर्षी पहिल्यांदा पृथ्वी दिन बावीस एप्रिल रोजी साजरा करण्यात आला होता म्हणजेच पहा जो वसुंधरा दिवस आहे हा सर्वात आधी म्हणजे सर्वात पहिला एकोणीसशे सत्तर या वर्षी साजरा करण्यात आला होता बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर या दिवशी हे साजरा करण्यात आलेला होता लक्षात ठेवायचे त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला यावरती प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जागतिक पृथ्वी दिवस जो आहे तो कोणत्या वर्षीपासून साजरा करण्यात येऊ लागला तर उत्तर आहे त्याचं एकोणीसशे सत्तर या वर्षापासून तो अस्तित्वात येऊ लागला प्रश्न विचारला कधी असतो तर बावीस एप्रिल या दिवशी साजरा केला जातो प्रश्न महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आणि नोट्स आपल्याला मिळवायचे असतील तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पीडीएफ जाऊन ती डाउनलोड करू शकता यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बँकेने दोन हजार बावीस साठी जागतिक वाढीचा अंदाज चार पॉइंट एक टक्क्यावरून किती टक्के कमी केला आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे त्यामुळे आपण फक्त या प्रश्नाचं उत्तर पाहूया डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं सांगायचं झालं तर आपण याला शॉर्ट करूया तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ही मित्रांनो हा प्रश्न आपण थोडासा डिस्कस करूया कारण या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तीन पॉईंट दोन टक्के इतका लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे याविषयी पॉइंट्स देखील आपण जाणून घेऊया तर जागतिक बँकेने दोन हजार बावीस यासाठीचा जागतिक वाढीचा जो अंदाज आहे तो चार पॉईंट एक टक्क्यावरून ती तीन पॉईंट दोन असा केलेला आहे तसेच युक्रेन रशियन आक्रमणाच्या परिणामामुळे वाढीचा अंदाज जो आहे हा कमी झालेला आहे पहा यावर महत्वाचं कारण आहे युक्रेन रशिया युद्ध जे आहे तर या युद्धामुळे म जास्त परिणाम पडले जे की जागतिक बँकेवर देखील पडले आहेत आणि त्याच वाढीचा जो अंदाज आहे तर तो कमी झालेला आहे तसेच पहा मित्रांनो जागतिक बँकेने सांगितलं आहे मद, की मध्य मध्य एशिया आणि युरोपीय प्रदेशामध्ये चार पॉईंट एक टक्के अंकुचन होईल ज्यामध्ये रशिया युक्रेन रशिया आणि आसपासचा जो देश आहे त्यांचा देखील समावेश असणार आहे यामध्ये अजून एक आहे की जे युक्रेनमधून पळून आलेले लोक आहेत किंवा पलायन करणारे जे निर्वासित लोक आहेत आणि अन्न टंचाईमुळे प्रभावित झालेले देश आहेत त्यांना ते निधी मदत करणार आहेत त्यामुळे प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो कारण यावरती चार पॉईंट एक टक्क्यावरून हा डाऊन होऊन तीन पॉईंट दोन टक्क्यावरती येणार आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने पत्रकारांसाठी एक विमा योजना मंजूर केलेली आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो कारण यावरती एक नुकतीच अलीकडेच म्हणजेच पहा कधी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी असं कोणतं राज्य सरकार आहे की त्या राज्य सरकारने मंत्रिमंडळाने पहा राज्याच्या मंत्रिमंडळाने पत्रकारांसाठी एक विमा योजना जी आहे विमा योजना ती जी आहे ती लागू त्यांनी केलेली आहे तर आपल्याला सांगायचं आहे की ते राज्य कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर त्रिपुरा पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे त्रिपुरा हे जे राज्य आहे तर या राज्य सरकारने पत्रकारांसाठी विमा योजना जी आहे ही लागू केलेली आहे याविषयी आपण महत्वाचे पॉइंट्स पाहूया पा पहा तर त्रिपुरा मंत्रिमंडळाने वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रिंट वेब आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संस्थांशी संबंधित मान्यता प्राप्त पत्रकारांसाठी आरोग्य विमा संरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे यावर प्रश्न येऊ शकतो की कधी ही मंजुरी दिलेली आहे तर पहा दिलेली आहे वीस एप्रिल दोन हजार बावीस या दिवशी ती मंजुरी दिलेली आहे आणि ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत मध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील पत्रकार जे आहेत ज्यांनी इतर शालेय विमा योजना किंवा आयुष्यमान भारतमध्ये नोंदणी म्हणजे त्यांचं नाव नोंदणी जी आहे ती केली नाही त्यांना या योजनेच्या लाभासाठी पात्र मानले जाऊ शकते म्हणजे पहा ही योजना जी आहे ही कोणासाठी आहे सर्वात पहिलं म्हणजे ही जी योजना आहे ही पत्रकार लोकांसाठी आहे त्यांचं वय असलं पाहिजे एकवीस ते पासष्ट इतकं वर्ष यामध्ये अजून काय आठ आहे की आरोग्य विमा योजना किंवा आयुष्यमान भारत यामध्ये त्यांची नाव नोंदणी झालेली नसावी ते जे लाभार्थी आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे त्रिपुरा मंत्रिमंडळाने सोबतच मित्रांनो आपल्याला तारीख विचारली तर वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे विजडेनच्या फाईव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर दोन हजार बावीस मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर रोहित शर्मा यांचं नाव आहे बिजडेनच्या फाईव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर दोन हजार बावीस यामध्ये भारतीय क्रिकेटपटू आहे तर रोहित शर्मा तर त्यांचं नाव आहे त्यांच्याविषयी आपण महत्वाचे पॉइंट जाणून घेऊया तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांनाही हा जो आहे हा सन्मान देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा जर ऑप्शन मध्ये आपल्याला एखाद्या वेळेस रोहित शर्माच्या ऐवजी जर बुमराह विचारलं तर ते देखील ऑप्शन असू शकतं तसेच विजडन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार एकवीसच्या यादीत स्थान मिळालेल्या पाच खेळाडूंमध्ये हे दोघी होते तसेच या दोघांशिवाय या यादीमध्ये या, यादी या लिस्टमध्ये न्यूझीलंडचा ओपनर जो आहे डेव्हि डेव्हन कॉनवे तसेच इंग्लंडचा वेगवान जो बॉलर आहे ऑली रॉबिन्सन तसेच द दक, दक्षिण आफ्रिकाची महिला जी आहे संघाची कर्णधार कोण डेन वॅन निकेर यांचा देखील समावेश या यादीमध्ये आहे तसेच मित्रांनो इंग्लंडचा जो माजी कर्णधार आहे म्हणजे इंग्लंडचा जो जुना कॅप्टन होता जो रूट जे की दोन हजार एकवीसच्या प्रमुख क्रिकेटपटू निवड करण्यात आलेली होती त्यामुळे हा प्रश्न देखील स्पोर्ट्सवरती महत्वाचा आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र सर्मत इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रशिया या देशाने मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे रशिया देश जो आहे अशा क्षेत्रामध्ये हा सर्वात अग्रेसर असणारा देश आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर रशिया तर याविषयी आपण महत्वाचे पॉइंट्स पाहूया पहा तर रशियाने अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र सरमत आंतरखंडीय म्हणजेच पहा इंटरकॉन्टिनेटियल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची एक यशस्वी चाचणी त्यांनी घेतलेली आहे तसेच हे जे क्षेपणास्त्र आहे ही आपल्यासोबत अण्वस्त्रे ही वाहून नेऊ शकतात तसेच रशियन मंत्रालयाने सांगितलं की सरमत ही जगभरातील कोणतीही लक्ष जे आहे म्हणजे त्याचं जे टार्गेट आहे ते डिस्ट्रॉय करू शकते म्हणजे त्या टार्गेटला ते कोणत्याही जगभरातल्या नष्ट करू शकते आणि हे जे आहे हे सर्वात लांब पल्ल्याचं सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे जे आपल्या देशाची जी सामरिक आण्विक क्षमता जी आहे ही वाढवू शकतं तसेच हे जे क्षेपणास्त्र आहे हे सर्व क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणा टाळून लक्ष्यावर हल्ला करण्यामध्ये सक्षम आहे लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे हे जे क्षेपणास्त्र आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे ले ले की समोरचं कोणतेही संरक्षण यंत्रणा असली तरीही त्याचं लक्ष चुकवून ती हल्ला करण्यासाठी सक्षम आहे लक्षात ठेवा आणि हे कोणी केलं आहे याचं तर रशियाने याची चाचणी घेतलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे पहा तर खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी अं राष्ट्रीय नागरी सेवा दिन जो आहे हा साजरा करतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर एकवीस एप्रिल पहा एकवीस एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी राष्ट्रीय नागरी सेवा दिन जो आहे तो साजरा केला जातो याविषयी महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पहा एकवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच हा जो दिवस आहे दोन हजार सहा या वर्षापासून साजरा केला जात आहे तसेच हा दिवस अशा लोकसेवकांना समर्पित आहे जे देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण कार्य करतात यासोबतच जे धोरण निर्मितीतही आपले महत्वाचे योगदान देतात त्यांच्यासाठी देखील हा जो दिवस आहे हा महत्वाचा आहे किंवा त्यांना हा समर्पित करण्यासाठी दिवस साजरा केला जातो मित्रांनो यावरती महत्वाचा पॉइंट म्हणजे पहा एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले गृहमंत्री जे होते सरदार वल्लभभाई पटेल यांची नवनियुक्त आणि नियुक्त प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित केल्यामुळे हा जो दिवस आहे एकवीस एप्रिल त्या दिवशी तो निवडण्यात आला होता त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे यावर दोन प्रश्न हे तयार होतात तर भारताचे पहिले गृहमंत्री कोण तर सरदार पटेल हे जे आहेत सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या आपल्या पहिले गृहमंत्री ठरलेले आहेत आणि यावर अजून महत्वाचा प्रश्न म्हणजे एकवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा भारतामध्ये राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा महत्वाचा आहे यानंतरचा प्रश्न आहे बिंबलडनने रशिया आणि कोणत्या देशाच्या खेळाडूंना दोन हजार बावीसच्या एडिशनमध्ये भाग घेण्यामध्ये बंदे घातलेली आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा विंबल्डनने असे कोणते दोन देश आहेत त्यामध्ये पहिला आहे पहा रशिया आणि दुसरा असा कोणता देश आहे की त्या देशाच्या खेळाडूंना दोन हजार बावीसचं जे सीझन आहे त्यामध्ये भाग घेता येणार नाही आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बेलारूस लक्षात ठेवा मित्रांनो रशिया रशिया आणि बेलारूस या दोन देशांच्या खेळाडूंना दोन हजार बावीसच्या एडिशनमध्ये विंबल्डनने जे आहे ही बंदी घातलेली आहे याविषयी महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पहा विम्बल्डनने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना दोन हजार बावीसच्या आवृत्तीमध्ये भाग घेण्यासाठी बंदी घातलेली आहे तसेच युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या खेळाडूंना विम्बल्डन दोन हजार बावीस मध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली होती तसेच विम्बल्डनचे आयोजन करणाऱ्या ऑल इंग्लंड टेनिस क्लबने ही घोषणा केली की चॅम्पियनशिपच्या व्यवस्थापन समितीने एक निवेदन देखील जारी केलं होतं हे त्या निवेदनात सांगितलं होतं की रशिया देश आणि दुसरा जो आहे तो आहे बेलारूस तर या दोन देशांच्या खेळाडूंना दोन हजार साठी बंदी घातला घालता यावी तसेच पहा यामध्ये काय झालं की एका रिपोर्टने जारी केलं होतं की बेलारुसने या युद्धामध्ये रशियाला देखील मदत केली आहे त्यामुळे पहा बेलारुस आणि रशिया या दोन्हीही देशांचे जे काही खेळाडू आहेत ते बिंबल्डनने बंदी त्यांच्यावरती घातलेली होती यानंतरचा प्रश्न आहे पहा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्याला बी आर ओ असं म्हटलं जातं यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बी आर ओ याचा फॉर्म काय आहे लक्षात ठेवा बॉर्डर बॉर्डर रोड रोड ऑर्गनायझेशन हा जो आहे हा बी आर ओचा फुलफॉर्म आहे आणि यांच्याद्वारे शिंकुला पास या ठिकाणी किती फुटावरती जगातील सर्वात उंच बोगदा बांधला जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर सोळा हजार पाचशे फूट पहा सोळा पाचशे ऐंशी फूट इतक्या उंचीवरती जगातील सर्वात उंच बोगदा, 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 बोगदा जो आहे तो बांधला जाणार आहे आणि त्याविषयी महत्वाचे काही आपले पॉईंट्स आहेत तर पहा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे शिंकूला पास येथे सोळा हजार पाचशे ऐंशी फूट उंचीचा जगातील सर्वात उंच बोगदा जो आहे तो बांधला जाणार आहे आणि हा जो बोगदा आहे हिमाचल प्रदेशला लडाखशी जोडणार आहे तसेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे बोगद्याचं जे बांधकाम आहे ते जुलै दोन हजार बावीस पर्यंत सुरू होणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रकल्प समन्वयक स्थापन करण्यात देखील आलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा पहिला प्रश्न आहे की बी आर एचा फुल फॉर्म बी आर चा फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि किती जगातील सर्वात उंच बोगदा आहे तो आणि त्याची जी हाईट आहे ती आहे सोळा हजार पाचशे ऐंशी फूट इतक्या उंचीवरती आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दोन हजार बावीस इनविक्स गेमचे आयोजन केले जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नेदरलँड पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे नेदरलँड या देशामध्ये दोन हजार बावीस इनविक्स गेमचं जे आयोजन आहे ते त्यांनी केलं आहे नेदरलँडने याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा तर नेदरलँडमध्ये नेदरलँड इनविक्स गेम दोन हजार बावीस जे आहे हे सुरू झालेले आहेत आणि हे जे आहेत तर सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल या दरम्यान ते खेळले जाणार आहेत म्हणजेच या खेळांचं जे आयोजन आहे ते सोळा ते बावीस एप्रिल दोन हजार बावीस या वर्षामध्ये घेण्यात आलं होतं आणि इनविक्स गेमची पहिली जी एडिशन आहे म्हणजे पहिलं जी आवृत्ती आहे ही दोन हजार चौदामध्ये लंडन या ठिकाणी आयोजित केली होती तसेच या खेळामध्ये किंवा या खेळांचे आयोजन ओलाडो यू एस ए या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये टोरंटो आणि दोन हजार सतरा कॅनडामध्ये आणि ऑस्ट्रेलियातही सिडनी या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा आतापर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी ए दोन हजार सोळामध्ये टोरंटो कॅनडामध्ये दोन हजार सतरामध्ये आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये जे आहे ह्या खेळाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच मित्रांनो हा जो आहे हा पॅराऑलिम्पिक सारखा एक आंतरराष्ट्रीय क्रीडा आहे जी की एक महत्वाची स्पर्धा मानली जाते परंतु जखमी किंवा आजारी लष्करी दिग्गज तसेच सेवा कर्मचाऱ्यांसाठी फक्त आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा आहे कारण यामध्ये इनमिड्स गेम जे आहे याची जी अट आहे ती कोणासाठी आहे जे जखमी आणि आजारी लष्करी आहेत त्यातील महत्वाचे काही लोक आहेत त्यांच्यासाठीच ही महत्वाची एक खेळ आहे त्यामुळे हा प्रश्न इशू महत्वाचा आहे यानंतरचा प्रश्न आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच त्याला आय एम एफ असं म्हणतो तर याला कोणत्या देशाला तातडीने आर्थिक मदत देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर श्रीलंकेला मदत करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे यावरती आपण महत्वाचे पॉइंट घेऊया आणि परत प्रश्न एक वेळा रिपीट करूया तर पहा पहिला पॉईंट आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ याला श्रीलंकेला तातडीने आर्थिक मदत करण्याचं जे आव्हान आहे अर्थमंत्री जे आहेत ते निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे श्रीलंकेला अतिशय गंभीर आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे कधी दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यामध्ये तसेच श्रीलंकेने जाहीर केलं आहे की एकावन्न अब्ज एस म्हणजेच एकावन्न अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडण्याचे ते मनस्थितीमध्ये नाहीत आणि श्रीलंका जे आहे या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून चार अब्ज अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक पॅकेज देखील मागत आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तसे मित्रांनो आपल्याला जर महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला दोन हजार बावीस पहा दोन हजार बावीस या वर्षाचे जर पूर्ण करंट अफेअर्स पाहिजे असतील आणि ते ही वनलायनर पद्धतीने तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती देखील डाउनलोड करू शकता आणि आपल्याला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये हा ला मित्रा मदे शेर करा। ला करा। कर। जो व्हिडिओ आहे पहा तर हा व्हिडिओला मित्रामध्ये आपल्या शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला जाऊन जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ही मोफत मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण भेटूया मित्रांनो पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र